कोरेगाव भीमा इथं सामूहिक बुद्धवंदना या ठिकाणी पठण करण्यात आलेली आहे. आज 206 शौर्य दिनाची ही सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही आपण दृश्य पाहतोय ती प्रकाश आंबेडकर यांचे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभाजवळ आता पोहोचलेले आहेत. लाखोंची गर्दी अनुयायांची या ठिकाणी जमलेली आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी आलेले होते. सर्व व्यवस्थेचा त्यांनी पाहणी केली, आढावा घेतला.